आज सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंची भेट घेणार असून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. त्यामुळे लक्ष्मण हाके शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. दरम्यान काल मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची महत्वाची बैठक पार पडली आणि यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महत्वाची चर्चा झाली. खोटी कुणबी प्रमाणपत्र कुणालाही दिली जाणार नाहीत असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं अशी देखील माहिती भुजबळांनी दिली. दरम्यान अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. थोडक्यात सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही, ते कुणबी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू, देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार, त्याप्रमाणे कारवाई होईल. सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही. कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही. मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल. अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळ्याच्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ. कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे.